महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र, उत्तर तुमच्या प्रश्नांचे। मराठी भाषा म्हणजे परिपूर्ण ज्ञानभंडाराचा खजिना होय, त्यामुळे बुद्धीला चालना हवी असेल तर मराठी शाळेतूनच शिकले पाहिजे असे प्रतिपादन नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सोनाली बागुल यांनी केंद्रीय शाळाबाह्य विशेष शोध मोहीम समितीच्या बैठकीप्रसंगी केले। या बैठकीत विस्तार अधिकारी नरेंद्र कत्वे, केंद्र प्रमुख कृष्णा निर्भवने, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हाफिजा अंसारी, नगरसेवक शेवंता वळवी, बालरक्षक शिक्षण रतन चौधरी आदी उपस्थित होते। यावेळी श्रीमती बागुल म्हणाल्या, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने स्थलांतरित तसेच कोविड काळात शाळेत जाऊ न शकणाऱ्या मुलांकरता 3 ते 18 वयोगटातील शाळा बाह्य मुलांसाठी विशेष शोध मोहीम राबवण्यात आली आहे। ही बाब गौरवास्पद असून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून कोणीही वंचित राहू नये यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत। माझीच मुले नाशिक येथे इंग्रजी माध्यमात शिकत आहेत, मात्र कोविड परिस्थितीमध्ये ते शाळेत जाऊ शकली नाहीत। सध्या परिस्थितीत ते जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत आहेत, त्यांना इंग्रजी येते मात्र मराठी भाषा आणि अवघड वाटणारा गणित या विषयांमध्ये ते कच्चे होते। जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये त्यांना आता चांगल्या पद्धतीने वाचता येत असून अवघड वाटणाऱ्या गणित विषयांची भीती मनातून नाहीशी झाली आहे, त्यामुळे पालकांनी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतच आपल्या पाल्याला पाठवावे असे आवाहन त्यांनी केले आहे। मराठी भाषा ही एकमेव अशी आहे की या भाषेतून शिक्षण घेतले तर निश्चितच बुद्धीला परिपूर्ण चालना मिळेल। मराठी ही ज्ञान भाषा असून प्राचीन संस्कृतीची ओळख या भाषेतूनच होत असते। या बैठकीला केंद्र स्तरावरील चुली, भदर, देवलदरी, मोठा तळपाडा, लहान तळपाडा, सात बाभळ, नवापूर, वरसवाडी, वडपाडा, करंजाळी, चापापाडा, वडमाळ, करंजूल, वरसवाडी आदी शाळेतील शिक्षक चंदन चौधरी, सुरेश जाधव हे उपस्थित होते। मी सोनाली संतोष बागुल, नगराध्यक्ष सुरगाणा, नगरपंचायत सुरगाणा। माझे मुलं नाशिक येथे शिकत इंग्लिश मीडियमला शिकतात, पण माझ्या मुलांना कोविड-19 यामुळं मुलांना शाळेत जाता येत नाही, ऑनलाईन शिक्षण घेता येत नाही आणि मुलं कंटाळा करता मोबाईल सतत धरायचा, मान दुखती याच्याने मुलं ते ऑनलाईन शिक्षण करत नाही। तर मी इथं जिल्हा परिषद शाळेत मुलांना मी पाठवते, माझ्या मुलांना, त्या मुलांना इंग्लिश मीडियममध्ये आहे, त्या मुलांना मराठी व्यवस्थित येत नाही, ते मुलांना मराठी ते आता यायला लागले व्यवस्थित आणि गणित पण नव्हतं जमत तर ते गणित पण व्यवस्थित यायला लागलं। मराठीमध्ये गणितामध्ये ते आकडे 1 ते 100 पर्यंत ते पण त्यांना व्यवस्थित येत नव्हते, ते बोलताना उच्चार वेगळा करत होते, पण आता ते व्यवस्थित करायला लागले। त्यामुळे सर्वांनी नाही का मुलांना पाठवले पाहिजे, घरी ठेवले नाही पाहिजे, त्याच्यामुळे तो अभ्यास भी होता, त्यांची प्रगती भी होती, चालना भी भेटती त्यांना आणि वेगवेगळे आपल्याला हे पण भेटतं मुलांना, गोष्टी बिष्टी त्या पण त्यांना इंग्लिश मीडियममध्ये गोष्टी इंग्लिशमधूनच शिकवतात, मराठीमधून शिकवत नाही, त्या पण मुलांना गोष्टी यायला लागल्या आणि बाहेरचं ज्ञान बी समजायला लागलं। पक्ष्यांची बी नावे त्यांना इंग्लिशमध्येच त्यांना यायची, मराठीत गेला फळ आला पक्ष्यांना काय यायचं ते व्यवस्थित येत नव्हतं मराठी, ते पण व्यवस्थित समजायला लागलं। सर्वांनी मुलांना मराठी शाळेत पाठवा, त्यांची प्रगती होईल व्यवस्थित, म्हणजे त्यांना समजेल मराठी मराठी भाषा काय ती। इंग्लिश तर सगळेच बोलता इंग्लिश मीडियमला गेल्या, पण मराठी पण आलं पाहिजे मुलांना। तर सर्वांनी घरी असलेल्या मुलांना त्यांनी पाठवा शाळेत, त्यांची प्रगती होईल, त्यांच्या बुद्धीला चालना पण भेटेल व्यवस्थित। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी कळवण प्रतिनिधी दीपक बागुल।